जय श्री राम। मी मुकेश कुमार मोहनलाल जोशी, संस्थापक अध्यक्ष श्रीराम जन्मोत्सव समिति कुंडलवाड़ी। यावर्षी आम्ही कार्यकारिणी तयार केली आहे। आता यावर्षीचा मिरवणुकीचा परवाना राहुल चंद्रशेखर शब्बनवार यांच्या नावे मिळालेला आहे। मिरवणुकीचा परवाना माझ्याकडे आहे। ह्याच्यात काही अटी घालून दिलेल्या आहेत, ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत। श्रीराम नवमी जन्मोत्सव शोभायात्रेत लाठ्या, काठ्या, तलवार, खंजर किंवा कोणतेही धारदार शस्त्र किंवा शरीरास इजा होईल असे कोणतेही वस्तू, विस्फोटक पदार्थ जवळ बाळगायचे नाहीत। शोभायात्रेमध्ये इतर धर्मियांच्या, पंथांच्या किंवा सामाजिक राजकीय सलोखा बिघडविणाऱ्या घोषणाबाजी करायची नाही, त्या आपण करत नसतो। यापुढे याची काळजी घ्यावी। शोभायात्रेमध्ये सार्वजनिक रोड व इतर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून स्वयंसेवक नेमावे, ते आपण नेमत असतो। शोभायात्रेमध्ये कर्ण कर्कश साऊंड सिस्टीम, DJ, ढोल, ताशा, बँड, वाहनाचे हॉर्न इत्यादी वापर दरम्यान ध्वनिमापक यंत्रावर पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कलम 15(1)चे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास आपल्या विरुद्ध प्रचलित कायदा व कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी। यासाठी आपल्याला शांतता क्षेत्र 50 डेसिबल, निवासी क्षेत्र 55 डेसिबल, वाणिज्य क्षेत्र 65 डेसिबल, औद्योगिक क्षेत्र 75 डेसिबल ही काळजी घेत आपल्याला मिरवणूक पार पाडायची आहे। प्रशासनाला सहकार्य करायचे आहे। आपण स्वयंसेवकसुद्धा नेमलेले आहेत। उद्याची मिरवणुकी भव्य निघणार आहे। 2 वर्ष खंड पडला होता। यावर्षी कार्यकारिणी नवीन आहे, कार्यकर्ते जमात आहेत। संपूर्ण तालुक्यातून 10 तारखेची म्हणजे उद्याची एकच मिरवणूक असल्याने ही मिरवणूक निश्चितच भव्य राहणार आहे। तरी सर्व गावकऱ्यांना, परिसरातील लोकांना, सर्व हिंदू समाजाच्या लोकांना, सर्व सनातनी समाजाच्या लोकांना आणि सर्व पक्षाच्या, सर्व पंथाच्या, सर्व विचारसरणीच्या, जे जे लोक स्वतःला सनातनी म्हणतात अशा सर्वच लोकांना आम्ही ह्या कार्यक्रमाचे जाहीर निमंत्रण देत आहोत। आपण सर्वांनी मिरवणुकीमध्ये यावं आणि ही मिरवणूक शांततेत प्रशासनाला मदत करत पद्धतशीरपणे चांगली पार पाडावी। आणि आपल्याला एक आदर्श घालून द्यायचा आहे की आम्ही कितीही जरी एकत्र जमलो तरीही आम्ही बेकायदेशीर असं काही करत नसतो किंवा आम्ही कायदा भंग करत नसतो। आम्ही राष्ट्रभक्त आहोत हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे। आणि मिरवणूक जोशात, ढोलताशात, नाचत गाचत यशस्वीपणे पूर्ण करायची आहे। तरी जय श्रीराम।